विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विटा शहरातील जी 150 वर्षापूर्वीपासून जी ऐतिहासिक जी परंपरा आहे, जो पालखी सोहळा आहे, म्हणजे अत्यंत चित्तथरारक डोळ्याचे पारणे फेडणारे आणि हृदयाच्या काळजाचा ठोका चुकवणारा असा हा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे. आपण पाठीमागे पाहू शकताय की प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रचंड उत्साहामध्ये ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज दसरा हा सण आहे, दसरा सणाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण पाहतो पालखी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असते, इतर देखील आपण गावोगावी पालखी सोहळे बघतो, परंतु विटे ह्या शहरामध्ये मागच्या 150 वर्षांपासून ऐतिहासिक शर्यतीचा पालखी सोहळा हा संपन्न होतो. या ठिकाणी दोन पालखी म्हणजे सुळेवाडी आणि विटा शहराची पालखी या ठिकाणी अत्यंत चित्तथरारक आणि डोळ्याचं पारणं फेडणारं अशा पद्धतीने हा सोहळा संपन्न होतो आणि हजारो लाखो भाविक ह्या सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. तर या ठिकाणी आपले अनेक वर्षापासून या ठिकाणी येत असलेले ज्येष्ठ एक नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊया. बाबा, ह्या नेमक्या सोहळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोहळा ही एक पारंपरिक सोहळा आहे, जवळजवळ 150 वर्षापासून चालू आहे. तुम्ही किती वर्षापासून येत आहे? इथं आम्ही जवळजवळ 40 वर्ष तरी येत. 40 म्हणजे न चुकता न खंड पडता येत आहे तुम्ही या ठिकाणी. ह्याचं वेगळे पण काय? वेगळे पण म्हणजे ही पालखीची शर्यती फक्त आपल्या विटेच्या भागातच एवढंच आहे, नाही कुठंच नाही, सगळ्या देशामध्ये फक्त देशात म्हणजे विट्यात. विटा कसं वाटतं इथं येऊन? कसं वाटतं विटा म्हणजे मी खुद विटाचाच आहे. दोन संघ असतात ना? हा, दोन संघ, एक सुळवाडी, एक सुळवाडी आणि एक विट्याचा. बर, कुठल्या कुठल्या देव कुठले कुठले देव असतात? रेवणसिद्ध दोन्ही पालख्या, मूळ रेवणसिद्ध आणि दोन्ही रेवणसिद्ध. चालते चालते, ठीक आहे ठीक आहे. ह्या सोहळ्याला येताना तुमच्या नेमक्या भावना काय असतात? भावना म्हणजे काय? तेव्हा देवा एक श्रद्धा आहे ते, अजून म्हणजे शर्यत म्हणजे शर्यत हार जीत. बरोबर. हा चित्तथरारक सोहळा पाहताना कसं वाटतं? कसं वाटतं म्हणजे आम्ही गेले आनंद वाटतो, आनंदी वाटते. काय सांगाल बाबा ह्या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल? हा सोहळा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि असा सोहळा महाराष्ट्रात कुठंसुद्धा नाही आणि हा पाळायला पश्चिम महाराष्ट्र हे बरेच लोक इथं बघण्यासाठी येतात.
आणि सोन्या चांदी दुकानवाले हे सगळे आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित. म्हणजे आपल्या व्यवसाय निमित्त जे बाहेर गेलेले लोक आहेत ते लोक सुद्धा ह्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. ह्यातून संदेश काय घ्यायला पाहिजे आपण? ह्यात काय, ह्या निमित्तानं सगळे लोक एकत्र येतात, एकमेकाच्या गाठी भेटी होतात. आणि आता तर हा इलेक्शनचा पिरियड आहे, त्यामुळं तरी त्याला हे जरा वेगळं स्वरूप दिसतंय. आता एकंदरीत गर्दी बघता एकंदरीत त्याला वेगळं स्वरूप असं दिसतंय. प्रचंड गर्दी आहे आणि त्याला इलेक्शनचा थोडासा वास आहे, थोडासा टच आहे इलेक्शनचा. किती वर्षापासून तुम्ही इथे येत आहे साधारणतः? आम्ही गेल्या 15 वर्षापासून येतो इथं. आमचा जन्म झाल्यापासून तेव्हापासून ते परंपरा ही आहे चांगली चांगली. तुम्ही सक्रिय सहभाग घेता की आपलं पाहायला येतात? नाही, सक्रिय करावी नेतो, कधी कधी पाहायला पण येतो. अच्छा. मागच्या वेळी माझा पाय जरा दुखापत झाली होती, त्यामुळे नव्हतो मी. नाहीतर ह्याच्या अगोदर तुम्ही सहभाग होतो. हो. कसं वाटतं म्हणजे ह्या सोहळ्यामध्ये समाविष्ट होऊन किंवा ह्या सोहळ्यात येऊन कसं वाटतं? नाही, चांगलं वाटतंय कारण की पारंपरिक असल्यामुळे सगळी लोक येतात बाहेरून, ती बी चांगलं वाटतं. असं दंगल बिंगल काही होत नाही, पण चांगलं वाटतंय बघण्यासाठी. हां, 150 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे आणि ही परंपरा अजून खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे दंगल वगैरे भांडणं वगैरे काय होत नाही. अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणामध्ये हा सोहळा पार पडतो. एक नंबर घेत नाहीस का? नाही घेत. तिथं लोक जास्त मोठी म्हणजे हायटेड लोक लागतात. बर. आणि इथं भविष्यात ह्या पालखी सोहळा शर्यतीमध्ये भाग घेण्याची इच्छा वगैरे काय आहे का? आहे, भविष्यात घेणार. होय. कशा पद्धतीने तुम्ही वर्णन कराल या पालखी सोहळा शर्यतीचं? हा पालखी सोहळा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि फार चुरशीचा हा पालखी सोहळा होतो. या पालखीच्या सोहळ्यासाठी बाहेरच्या राज्यातून माणसं महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातून माणसं बघण्यासाठी खास उपस्थित राहतात. फार मोठ्या प्रमाणात 2.5 लाख लोकांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा साजरा होतो. आणि विट्टा आणि सुळेवाडी गुफा अशा पालखीच्या शर्यती होतात. दोन संघ असतात आणि पूर्वीपासून हा पालखी सोहळा खांद्यावरून पळवला जातो. हा कुठेही असा सोहळा अप्रतिम बघण्यासाठी कुठेही लाईव्ह मिळणार नाही अशा पद्धतीनं हा सोहळा इथं झाला जातो. आणि ह्या चुरशीने पालख्या पळवत असताना बऱ्याच वेळा असं होतं की माझी पालखी येणार का तुझी पालखी येणार यात आडवाढवीचं प्रकरण होत असतात. यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतोच असतो, पण कार्यकर्त्यांच्या जल्लोषात मी पुढं जाणार का तू जाणार, मी येणार का तू येणार, हा पूर्वीपासून चालत आलेला. तुम्ही कधीपासून येत आहे हा पालखी सोहळा पाहण्यास? मी साधारण 15 वर्षा 35 वर्षापासून येतो. 35 वर्षापासून? 35 वर्ष. काय भावना असतात तुमच्या ज्यावेळी तुम्ही या दिवशी दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी असता त्यावेळी? विटेकर जनतेचं एकच मत असतं की आपली पालखी यावी आणि सुळेवाडींच्या जनतेचं असते की आमची यावी. बऱ्यापैकी आमची तुमची घरात सुळेवाडी निकालात असते, परंतु ज्यावेळेस ईर्षेनं विटेकर उतरतात त्यावेळेस विटा नक्की 2 वर्षात नाही एकदा तरी जिंकतच. हा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि बऱ्यापैकी हा अगदी क्षणिक एक 5 मिनिटाचा क्षण असतो, पण एवढ्यासाठी माणसं 2-2 तास क्षण असतो, परंतु हा क्षण डोळ्याची पारणं फेडणारा हा क्षण असतो. तर आज चित्तथरारक व डोळ्याचे पारणे फेडणारा जो ऐतिहासिक पालखीचा शर्यती सोहळा होता, त्यामध्ये ज्या 2 संघांमध्ये पारंपरिक लढती होतात सुळेवाडी आणि विटा, तर आज सुळेवाडी ह्या संघाने विजय प्राप्त केला आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दान. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असेल. रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.